हॅलो फ्रेंड्स, पावसाळ्यात गरमागरम चहा आणि मसाला शेंगदाणा खाण्याची मजाच वेगळी असते। म्हणून तर मी आज तुमच्यासाठी मसाला शेंगदाणे बनवण्याची रेसिपी घेऊन आलेली आहे। चला तर मग सुरुवात करूया। तुम्ही पाहतात प्रतीक्षा डिलिशियस फूड। मसाला शेंगदाणा बनवण्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। हे बघा, 3 चम्मच मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1 चम्मच आपण कॉर्नफ्लावर घेणार आहोत। 1 चम्मच कॉर्नफ्लावर मुळे आपल्या मसाला शेंगदाण्यांना चांगला कुरकुरीतपणा येईल। आता आपण याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घेणार आहोत। 1 चम्मच लाल तिखट, 1/2 चम्मच हळद, चवीपुरतं मीठ। तुमच्याकडे जिरे पावडर असेल किंवा चाट मसाला असेल ते सुद्धा तुम्ही टाकू शकता। हे 5 सगळे मसाले टाकून घेतलेत। आता आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत। हे 5 सगळे मसाले आपण बेसन पीठात मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून बॅटर बनवून घेणार आहोत। हे पहा, थोडंसं पाणी टाकून टाकून असं बॅटर बनवलेलं आहे। अशी त्याची कन्सिस्टन्सी व्हायला पाहिजे। आता आपण याच्यामध्ये थोडासा सोडा टाकणार आहोत। थोडासा 1 पिंच आपण सोडा टाकणार आहोत। सगळं मिक्स करून घेणार आहोत। आता हे पहा, सोडा चांगला मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे टाकणार आहोत। हे पहा, शेंगदाणे आपण बॅटरमध्ये टाकलं। हे पहा, बॅटरमध्ये शेंगदाणे टाकून मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपण हे तळून घेणार आहोत। हे बघा, थोडंसं बॅटर हातामध्ये घेऊन शेंगदाण्याचं आपण एक एक असं तेलामध्ये सोडणार आहोत। एक एक सेपरेट करून टाकायचे, जेवढे तेलात बसतील तेवढे आपण टाकणार आहोत। जरी आता जे चिटकले तरी नंतर ते सेपरेट होऊन जातात। हे बघा, शेंगदाणे असे तेलात टाकून घेतलेत। आता चांगले खरपूस आपण तळून घेणार आहोत। हे पहा, खरपूस असे आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत। आता आपण काढून घेऊया। असेच आप बनवून घेणार आहोत। तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवून बघा आणि कशी झाली ते कमेंट्स करून सांगा। माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।